आपण फक्त आणि फक्त 20 तारखेला कमळाच्या निशाणी समोरील बटन दाबाल आणि कमी पटांना भरगोस मताने विजय कराल. त्यामुळे मतदार बंधू आणि भगिनींनो, मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला विनंती आहे की 20 तारखेला युतीच्या उमेदवाराशिवाय या बदलापूरमध्ये नाही तर या महाराष्ट्रामध्ये कोणीच चालत नाही हे आपण बदलापूरकरांनी 20 तारखेला दाखवून द्यायचं आहे. आणि हीच विनंती करण्याकरता आपले उमेदवार कपिल पाटील साहेब, आपले सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब, चला पुढे रिक्षाला रस्ता द्या, चला कार्यकर्त्यांना रिक्षाला जायला रस्ता द्या. त्या बिचाऱ्यांना 20 तारखेची तयारी करायची आहे. रिक्षांना जाण्याकरता रस्ता करून द्या. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण त्या ठिकाणी लीड करा आणि रिक्षांना जायला, तेव्हाच आपले उमेदवार पुढे येतील. एक ऍम्ब्युलन्स येते, एक ऍम्ब्युलन्स येते. कार्यकर्त्यांना विनंती आहे की रस्ता करून द्या. मतदार बंधू आणि भगिनींनो, मतदार बंधू आणि भगिनींनो,
रेकॉर्ड बघेल हा उसळलेला कार्यकर्त्यांचा जनसाधारण एकच गोष्टी दाखवतो उतरायचंय का खाली जेसीबी का लावले आरती करायला वर पाठवा जेसीबीतन गाडीवर फुलं पडतील येस येस बरोबर आहे सागर गोरपडे व्हेरी गुड चला फक्त गाडी पुढे जायला रस्ता ठेवा आरती करणाऱ्यांना वर पाठवा आणि लवकर या ही गाडी पुढे घ्या आरती आरती करणाऱ्या महिला भगिनींनी वर या कार्यकर्ते गाडी जाण्याकरता जागा द्या थोडं लांबच्या लांब उभे राहिले तरी जेसीबी तुमच्याकडे फिरवतो वाटलं सर महिला भगिनी वर या प्लीज आरती करायला गाड्या पुढे घ्या गाड्या काळी गाडी पुढे घ्या गाड्या पुढे घ्या गाड्या रस्ता तयार करा रस्ता चला असंख्य कार्यकर्ते माहिती आहे चला हे इथले कार्यकर्ते रस्ता रस्ता मोकळा करा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जायचंय विजय असो गाडी गाड्या पुढे घ्या जेसीबीच्या खाली साहेबांना घेऊन येण्याकरता रस्ता तयार करा काळी गाडी पुढे घ्या काळी गाडी रूफटॉप वाले नाही काळी गाडी रूफटॉप वाले रूफटॉप वाले गाडी पुढे घ्या वामन मात्रे गाडी पुढे घ्या तुमच्यावरच फुलांची उधळण करा चला पण गाडी पुढे घ्या गाडी पुढे घ्या आम्हाला माहिती आहे की कार्यकर्त्यांचा अथांग महासागर पसरलेला आहे चला महिला भगिनी चालून थकलेल्या आहेत हजारो चला गाडी पुढे घ्या गाडी पुढे घ्या चला आता जेसीबी वरनं फुलांची उधळण कार्यकर्त्यांवर आणि आपल्या नेत्यांवर हेच दाखवून देते की 20 तारखेला अशाच पद्धतीनं मित्रा
अध्यक्ष या ठिकाणी रथावरती यायचं आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपला या ठिकाणी समारोप होत आहे. तत्पूर्वी समारोपापूर्वी आपण माननीय आमदार आणि खासदार यांचं भाषण ऐकणार आहोत दोन दोन मिनिटाचं. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या, सगळ्यांना आवाज येत असेल. खासदार कपिल पाटील, तसेच आमदार किशन कोतरे, शहर प्रमुख वामन म्हात्रे, मनसेचे अध्यक्ष, राष्ट्रपतीचे अध्यक्ष, या ठिकाणी आपल्याला वामन म्हात्रे या महा रॅलीला संबोधित करतायत. लोकसभेचे उमेदवार कपिलजी पाटील आज आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलेले आहेत. त्यांच्या बरोबर शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील, स्थानिक आमदार किशनजी कतोरे सर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सर्व भाजपा शिवसेना आरपीआय राष्ट्रवादी मनसे युतीचे पदाधिकारी, सर्व माता भगिनी, आज जसा जल्लोष आपण 4 वाजल्यापासून या बदलापूर शहरामध्ये केला तो जल्लोष तुम्ही 20 तारखेला सकाळी 7 ते 5 या वेळेमध्ये करायचा आहे. 7 ते 6 या वेळेत करायचा आहे. तरच आमदार साहेब आपण दिलेला शब्द मला वाटतं 1 लाख पदाची अपेक्षा माननीय कपिलजी पाटील खासदार यांना आपल्या बदलापूर वासियांकडनं आहे. आणि मला वाटतं बदलापूर कधी मागच्या 2 निवडणुका झाल्या या 2 निवडणुकांमध्ये कधी आपण कमी पडलेलो नाही. आणि यावेळेस सुद्धा खासदार साहेब आम्ही सर्व कतोरे साहेब, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजन घोरपडे, राशी तांबडे, सर्व संघटनांचे शहर प्रमुख आहेत आणि आमच्या शहर प्रमुखच्या मागे ही सेना आहे. ही सेना नक्कीच तुम्हाला या बदलापूर शहरातला 1 लाख मत मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आज हा जो जल्लोष बघितलेला आहे हा मला वाटतं 25% जल्लोष आहे. 70% जल्लोष खासदार साहेब बाकी आहे आणि तो जल्लोष तुम्हाला मताच्या रूपाने या बदलापूर वासीय 20 तारखेला सकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत दाखवून देतील असा विश्वास मी आपल्या सर्वांच्या वतीने मी खासदार साहेबांना देतो. आणि सर्वांनी जे जे गावाला गेलेले आहेत त्यांना फोन करून, अजून 3 दिवस आहेत, जे आजूबाजू या गावाला गेले असतील त्यांना फोन करून बोलवा. कारण की आम्ही रात्रीचा दिवस 24/7 आपल्यासाठी या बदलापूर शहरामध्ये काम करतो आणि त्या कामाचं चेक खासदार साहेबांच्या मतामध्ये झालं पाहिजे असा विश्वास तुमच्या वतीने मी खासदार साहेबांना देतो. किशनजी कतोरे साहेब आपल्यासाठी रात्रंदिवस या शहरामध्ये झटत असतात. आम्ही सर्व चेअरप्रमुख राजन घोरपडे असो, मी असो, सर्व युतीचे नगरसेवक असो, मला वाटतं कतोरे साहेब आणि खासदार साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून खासदार साहेब या रमेशवाडी विभागामध्ये एक गल्ली सुद्धा नाही का त्या गल्लीमध्ये काँक्रिटीकरण झालेलं नाही, एक गल्ली सुद्धा नाही की त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही, एक गल्ली सुद्धा नाही की त्या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम नाही, अशा सर्व सुविधा देण्याचं काम आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्याचं रूपांतर तुम्ही या मतामध्ये 20 तारखेला करायचंय असं मी सर्वांना आवाहन करू सांगतो. आणि नक्कीच ते आव्हान तुम्ही फिरवाल आणि कपिलजी पाटील साहेबांना मोठ्या मताधिक्याने या बदलापूर शहरातनं पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक म्हणून निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे आपले आमदार, लाडके आमदार यांना मी विनंती करतो की या सभेला संबोधित करावं. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्रांनो, आज आपण आपले लाडके खासदार केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत. या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील साहेब, आपल्या सर्वांचे लाडके आमदार किशनजी कतोरे साहेब, वामन
रामदादा भात्रे असतील, राजेंद्रदा घोरपडे असतील, संजयजी भोईर साहेब असतील, सर्वच पक्षाचे शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी मनसे महायुतीचे सर्वच पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. मित्रांनो, येत्या 20 तारखेला आपल्याला सगळ्यांना जसं वामनदादा आणि राजनजी घोरपडे साहेब यांनी विनंती केली आहे की आपण सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला मताधिक्याने कपिलजी पाटील साहेब यांना विजयी करायचं आहे. मी आपल्याला नेहमीच सांगत आलेलो की विविध सभांमध्ये भाषणामध्ये की कपिलजी पाटील साहेब यांना वरदान म्हणजे भारत देशाला वरदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना वरदान. आज भारताची प्रगती ही फक्त केवळ नरेंद्र मोदी साहेब यांच्याच पुढाकाराने होत आहे. अनेक कायदे असतील, सीएचा कायदा असेल, राम मंदिर असेल, महिलांना नोकऱ्या असतील, भविष्यामध्ये वीज सुद्धा आपल्याला मोफत मिळणार आहे, असे अनेक अनेक सुखसुविधा लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत त्यांनी दिलेल्या आहेत. आयुष्यमान भारत योजना 5 लाखापर्यंत सर्वांना मोफत सुविधा दिली गेलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून निश्चितपणे आपण आपल्याला कपिलजी पाटील साहेब यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्यायचं आहे. या विभागाचे आपले लाडके आमदार किसनजी कथोरे साहेब असतील, आपले शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने बदलापूर शहरामध्ये चांगलं कार्य झालं आहे. कपिलजी पाटील साहेब यांनी 35,000 कोटी रुपयाचा निधी जवळ या भिवंडी मतदारसंघामध्ये त्यांनी आणला आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये आपल्या बदलापूर आणि भिवंडी या मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. म्हणून माझी विनंती राहणार आहे की 20 तारखेला सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 2 बॅलेट मशीन असतील. लक्षात घ्या सगळ्यांनी माझी सूचना, 2 बॅलेट मशीन असतील. पहिल्या बॅलेट मशीन मध्ये नंबर 1 ला वरच श्री कपिल मोरेश्वर पाटील आणि कमलाचं चिन्ह असेल, त्या कमलाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून भरघोस मताने कपिल पाटील साहेबांना विजय करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेनेचे उपनेते माननीय प्रकाशजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आजच्या बदलापूर महायुतीचे उमेदवार केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिलजी पाटील त्यांच्या प्रचार रॅलीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब, सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सन्माननीय शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामनजी म्हात्रे, राजन घोरपडे, आरपीआय, सर्व महायुतीचे सगळे घटक पक्ष आणि खरं म्हणजे मी संपूर्ण लोकसभेमध्ये प्रचार रॅलीच्या आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने उमेदवारांच्या सोबत होतो, परंतु बदलापूर मधला जो उत्साह जो आहे मी सर्व नगरसेवकांना आणि सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन का हा उत्साह आपल्या बदलापूरचा जो आहे तो कायम 20 तारखेपर्यंत आपण कायम ठेवावा आणि 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये कपिल पाटील यांना प्रचंड मताने आपण निवडून द्याल. माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. विकासाच्या कामांसंदर्भात तर आपल्याला सर्वांनीच सांगितलेलं आहे का राज्याचे मुख्यमंत्री आणि देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि केंद्रीय पंचायत राजमंत्री आमदार किसनजी कथोरे साहेब आणि वामन म्हात्रे त्याचबरोबर या शहरातले सर्व महायुतीचे पदाधिकारी महायुतीच्या माध्यमातून या शहराचा मी 15 वर्ष या शहरामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो. मी पाहिलेला जो बदलापूर शहर जो आहे तो विकसित झालेला शहर 15 वर्षांमध्ये पाहिला आणि म्हणून आपल्याला जे अपेक्षित असलेल्या ज्या सुख सोयी या महायुतीच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत आणि म्हणून निवडणूक ही देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी निवडणूक आहे आणि म्हणून आपण कपिल पाटील यांना आपला लाख ओलाचा मत देऊन आपण कपिल पाटलांना दिलेला मत हा नरेंद्र मोदींना मत आहे आणि म्हणून त्यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावा एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. यानंतर मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय किसन कथोरे या सभेला संबोधित करतील.
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज बदलापूरमध्ये आपल्या भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या रॅलीच्या निमित्ताने 4 वाजल्यापासून आपण सर्वांनीच बदलापूरमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण केलं. या रॅलीसाठी खास करून उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आमचे सहकारी प्रकाशजी पाटील, शहर अध्यक्ष वामनशेठ म्हात्रे, राजेंद्रजी घोरपडे, आमचे दुसरे सहकारी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, उपस्थित असलेले सर्व पक्षांचे पदाधिकारी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, खरं म्हणजे 20 तारखेला आपल्याला सगळ्यात महत्वाची आज जी आपण उत्साहाने रॅली काढली त्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने आपल्याला 7 वाजल्यापासून मतदानाला उभं राहिलं पाहिजे. आपलं मत हे देशाचं परिवर्तन घडवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र 10 वर्ष मेहनत केले, जगामध्ये या भारताचा एक चांगल्या प्रकारचा मान सन्मान आणि महासत्ता बनवण्याचं स्वप्न घेऊन काम करतात ते आपल्या सर्वांचे लाडके नेते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना मत, म्हणजेच कपिल पाटलांना मत. आपण सगळ्यांनी हाच विचार केला पाहिजे बदलापूरवासियांनी की मत कपिल पाटलांना जरी दिलं तरी ते देशाच्या पंतप्रधानांच्या पर्यंत जाणार आहे. ज्यावेळेला आपले खासदार जातील त्याच टायमाला खऱ्या अर्थाने आपकी बार 400 पार हा नारा पूर्ण होण्यासाठी आपल्या खासदारांसाठी आपण सगळ्यांनी 20 तारखेला एक वेगळा विचार करा. कारण बदलापूर बदलतंय, बदलणाऱ्या बदलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य वाढलंय आणि ती ताकद आपली सगळी सगळ्यात महत्वाची आहे. आपण सगळ्यांनी एक चांगल्या विचारातून विकासाला मत, म्हणजेच कपिल पाटलांना मत, कपिल पाटलांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, आणि या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांनी आपल्या शहरासाठी खूप मोठ्या प्रमाणातल्या योजना दिलेल्या आहेत आणि त्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला एक चांगला उपयोग करून घेण्यासाठी कपिल पाटलांना मत द्यावं, आपल्या बदलापूरचा विकास व्हावा हीच खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. खूप उत्साहाच्या भरामध्ये आपण आज आहात, पण परवा मतदान करताना सुद्धा हाच विचार करा, केवळ आपण एकट्याने घरातून निघू नका, सगळ्या परिवाराला बरोबर घ्या. सगळ्या परिवाराचं मत एका बरोबरच जर दिलं तर मला वाटतं तो खूप चांगलं लवकर काम होईल. संध्याकाळचं मतदान ठेवू नका, संध्याकाळी पावसाची भीती आहे, त्यामुळे निश्चितपणे आपण सगळ्यांनी सकाळी जेवढं दुपारपर्यंत मतदान होईल ते सगळं उरकलं पाहिजे. आपण सगळेच कार्यकर्ते हुशार आहात सांगण्याची आवश्यकता नाही, मनापासून आमच्या भगिनी सुद्धा काम घरातलं लवकर लवकर आवरा आणि पहिले मतदानाला जा. सगळ्यांना विनंती आहे की या 20 तारखेला वेगळं परिवर्तन निश्चितपणे घडणार आणि बदलापूरचा विकास हा अजूनही झपाट्याने होणार हाच तुम्हाला विश्वास देतोय. कपिल पाटील साहेब यांना शुभेच्छा देतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले उमेदवार माननीय केंद्रीय पंचायत राजमंत्री श्री कपिल पाटील यांना मी या सभेला संबोधित करण्यास विनंती करतोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन, स्वर्गीय धर्मवीर आनंदगे साहेब यांना वंदन करून, या मंचावर आज उपस्थित मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय किसनजी कतोरे साहेब, शिवसेनेचे उपनेते माझे मित्र सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, आमदार सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे, वामनजी म्हात्रे, राजनजी घोरपडे, अण्णा कुलकर्णी, निशा घोरपडे, सागर घोरपडे, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, 3 मेला आपण भिवंडीमध्ये फॉर्म भरला. त्यावेळेला प्रचंड गर्दी होती आणि प्रचंड ऊनही तापलं होतं. प्रचंड उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने
आपल्या संपूर्ण लोकसभेमधून आपले महायुतीचे कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. ही गर्दी डोक्यातून जातच नव्हती. 15 तारखेपर्यंत ती जमलेली गर्दी डोक्यामध्ये स्मृतीपटलामध्ये अशीच जमा झालेली होती. काल आपण सगळ्यांनी त्या गर्दीचा उच्चांकही मोडला. आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी हे भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेच्या प्रचारासाठी काल कल्याणला आले आणि त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या लोकसभेचे मतदार मोदीजी नायकाला आले. ती गर्दी कालपासून आजपर्यंत डोक्यात होती. पण ज्या दिवसापासून माझी रॅली प्रचाराची सुरू झालेली आहे त्या दिवसापासून आजपर्यंत बदलापूरला जी रॅली झाली अशी रॅली कुठेच झाली नाही. एक नंबरची रॅली आतापर्यंतची कुठली असेल तर ती बदलापूरची आहे. मी बदलापूरच्या जनतेला धन्यवाद यासाठी देईन की आज भरपूर पाऊस पडला. अशा पावसामध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि मला खरोखर ज्या नेत्यांनी ह्या रॅलीचं नियोजन केलं त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. कुठेही गर्दी ब्रेक झाली नाही. जिथून रॅली सुरू झाली गर्दी जोडत 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 आज आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी आलो आणि या ठिकाणी गर्दीचा महासागर हा लोटलेला आपल्याला बघायला मिळतो. वामन मात्रांनी या ठिकाणी सांगितलं 20 तारखेला अजून आपल्याला मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे. पण मी वामन शेड हे सांगेन ये तो झाकी है 20 तारीख का पिक्चर अभी बाकी है. हे बदलापूरकर हे निश्चितपणाने पूर्ण पिक्चर या भिवंडी लोकसभेला दाखवतील. आम्ही आज सकाळपासून आमदार साहेब मी आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब मुरबाड मध्ये आम्ही 4 सभा केल्या. सगळीकडे आम्ही असं सुतोवाच केलेला आहे 6 विधानसभा आपल्या लोकसभेमध्ये येतात. 6 विधानसभामध्ये सगळ्यात जास्त लीड मुरबाड विधानसभेचा असेल आणि सगळ्यात जास्त मतदान सुद्धा मुरबाड विधानसभेचा असेल आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान आणि सगळ्यात जास्त लीड हा बदलापूर शहराचा असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी बदलापूरच्या आपल्या सगळ्या जनतेने नंबर कसलेली आहे. कारण मी जेव्हा जेव्हा बदलापूरच्या सोसायट्यांमध्ये गेलो मला सगळ्यांनी अशा प्रकारचं उत्तर दिलं की साहेब तुम्हाला आमच्याकडे यायची गरज नव्हती, आम्ही तर मोदीजींनाच मत देणार आहोत. याचा अर्थ असा आहे की आपल्या बदलापूरच्या जनतेने मोदीजींची हॅटट्रिक करण्यासाठी मनाची तयारी केलेली आहे आणि 2 पावलं पुढे जाऊन बदलापूरची जनता निश्चितपणाने नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबून मला विजयी करतील या बाबतीत माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. मी कल्याणमध्ये प्रचार करत असताना असाच एका सोसायटीत गेलो. कसं लोकांच्या मनामध्ये काय काय असते हे आपल्या तेव्हा लक्षात येते. आमची एक भगिनी 65-67 वर्षाची असेल. त्या ठिकाणी मी उतरल्याबरोबर जय श्रीरामचा नारा सुरू झाला. जय श्रीराम बोलायला ती आमची भगिनी उठली आणि तिने एकटेनेच नारा दिला जय श्रीराम हो गया काम. असे एक एक लोक नवीन नवीन काहीतरी जोडून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपलं योगदान देतात. बदलापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. निश्चितपणाने बदलापूरच्या विकासामध्ये अजून आपल्याला हातभार लावायचा आहे. बदलापूरचं रेल्वे स्टेशन हे अमृत रेल्वे स्टेशन मध्ये त्याचा समावेश झालेला आहे. एअरपोर्टच्या धर्तीवर आपल्याला त्याचा विकास करायचा आहे. तुमचे एक मत काय करू शकते तर तुमचं एक मत बदलापूरचं होम प्लॅटफॉर्म करू शकते. तुमचं एक मत बदलापूरचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करू शकते. तुमचं एक मत बदलापूरच्या पाण्याची योजना आणू शकते. तुमचं एक मत बदलापूरची इलेक्ट्रिसिटी योग्य करू शकते. आणि म्हणून तुमच्या एका मताला किंमत आहे. तुमच्या एका मताच्या माध्यमातून निश्चितपणाने या देशाच्या प्रधानमंत्र्यांना बदलापूरची ताकद देऊन बदलापूरच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेच्या खासदार म्हणून मला आपण भरघोस मताने निवडून द्याल अशा प्रकारचा मला निश्चितपणाने विश्वास आहे. जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन तुम्ही 2 वेळा मला आशीर्वाद दिलेला आहे आणि 2 वेळा आशीर्वाद देऊन तुमची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. तिसऱ्यांदा पुन्हा मी आपल्याकडे आशीर्वाद मागायला आलेला आहे. मोदीजींनी माझ्यावर विश्वास दाखवून तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिलेली आहे. ज्या विश्वासाने मोदीजींनी उमेदवारी दिलेली आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे. मला खात्री आहे की बदलापूरची जनता मागच्या 2 वेळाला जो मला आशीर्वाद दिला
त्यांचा स्वतःचाच रेकॉर्ड बदलापूरकर बदलापूरचाच रेकॉर्ड मोडून या वेळेला तिसऱ्यांदा मला लोकसभेमध्ये जाण्यासाठी त्यांचा एकूणचा रेकॉर्ड मोडून 24 एक नवीन विक्रम बदलापूरची जनता निश्चितपणाने तयार करेल असा मला विश्वास आहे. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, 20 तारखेला कोणीही घरी न राहता 100% मतदान आपण करावं. मी आपल्याला अनेकदा विनंती केलेली आहे, 5 वर्षाचे 1825 दिवस असतात, 1825 दिवसापैकी 1824 दिवस हे आपण स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी समाजासाठी जगत असतो. फक्त एक दिवस ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक असते 5 वर्षात एकदा येते, ते 5 दिवसातला एक दिवस नाही, 1 दिवसातला 1 तास. कितीही ऊन असू दे, कितीही रांग असू दे, मतदान कक्षामध्ये जाऊन 100% मतदान करा आणि मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुन्हा एकदा मला लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा. अशा प्रकारचे आपल्याला हात जोडून नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.